शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीने फूट पडली तशाच पद्धतीनं फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेनेप्रमाणे वाद का झाले नाही याविषयी अनेक जणांना औत्सुक्य आहे। नक्की शिवसेना आणि राष्ट्रवादीत फरक काय याविषयी चर्चा जी आहे ती वारंवार आपल्याला होताना पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने शिवसेना मुख्य शिवसेनेमधून शिंदे गट आणि ठाकरे गट ज्यावेळी दोन वेगवेगळे गट झाले त्यावेळी नक्की शिवसेना खरी शिवसेना कोणाची या संदर्भातले वाद दोन्ही नेत्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाले। आमच्याकडे किती आमदार ठाकरे गटाकडे किती आमदार हा दावा जो आहे तो शिंदे गटाने या ठिकाणी केला होता आणि तो दावा घेऊन थेट ते निवडणूक आयोगाकडे त्याचबरोबर ठाकरे गट जो आहे सर्वोच्च न्यायालयात गेला होता आणि शिंदे गट निवडणूक आयोगाकडे गेले होते। या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा निकाल जो आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील संदिग्धपणे या ठिकाणी लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि निवडणूक आयोगाने थेट चिन्ह आणि नाव जे आहे ते शिंदे गटाला या ठिकाणी दिलंय असा निर्णय जो आहे तो संपूर्ण देशाला या ठिकाणी माहिती आहे। खऱ्या अर्थाने याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडली पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे होताना मात्र दिसत नाही। नक्की याची कारणं काय आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सर्वात महत्वाचं म्हणजे शिंदे गटामध्ये ज्यावेळी फूट पडली त्यावेळी संपूर्ण वाद जो आहे तो निवडणूक आयोगाकडे गेला आणि निवडणूक आयोगाने यावर सुनावणी घेत थेट पक्ष जो आहे तो शिंदे यांच्या ताब्यात देऊन टाकला आणि पक्षाबरोबर पक्षाचं नाव आणि त्याचबरोबर चिन्ह देखील हे जे आहे ते शिंदे गटाला या ठिकाणी दिलंय आणि खऱ्या अर्थाने ठाकरे गटाला खूप मोठा धक्का जो आहे तो या ठिकाणी मानला जातो। खऱ्या अर्थाने या संपूर्ण निर्णयामागे केंद्र सरकार आहे का याविषयी वादविवाद खूप मोठ्या प्रमाणात रंगले होते पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो आहे तो ना ठाकरे गटाच्या बाजूने लागला ना शिंदे गटाच्या बाजूने लागला। या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आता हा निर्णय जो आहे तो थेट विधानसभा अध्यक्षांकडे येऊन पोहोचलाय। अशाच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचं होऊ नये असं शरद पवार गटाला देखील वाटतं आणि अजित पवार गटाला देखील वाटतं। खऱ्या अर्थानं अजित पवारांना ही संधी मिळू नये ही एक मुख्य भूमिका शरद पवार गटाची आहे त्यामुळे आमच्या पक्षात कुठेही फूट पडली नाही हा दावा जो आहे तो शरद पवार गटाकडनं या ठिकाणी केला जातो जेणेकरून या संपूर्ण प्रकरणात अजित पवार गटाला न्यायालयामध्ये आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडे किंवा विधानसभा अध्यक्षांकडे जाताच येऊ नये ही भूमिका जी आहे ती शरद पवार गटाने घेतल्याची आपल्याला दिसते आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या गटाची कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक मोठा गट घेऊन जे आहेत ते बाहेर पडलेत पण खऱ्या अर्थानं सुप्रिया सुळे असतील शरद पवार असतील या दोघांची जर आपण वक्तव्य पाहिली तर अजित पवार हे जरी पक्षातून बाहेर पडले असतील पण कुटुंबाचा एक भाग म्हणून ते मला भेटू शकतात किंवा सुप्रिया सुळे इला देखील भेटू शकतात कारण सुप्रिया सुळे आणि अजितदादा भाऊ बहिणी आहेत त्यामुळे त्यांची पक्षाची भूमिका जरी काही वेगळी असली तर कौटुंबिक भूमिकेसाठी दोन्ही एकाच कुटुंबाचे घटक आहेत त्यामुळे ते एकमेकांना भेटू शकतात। हा संभ्रम जो आहे तो शरद पवार गटाने या ठिकाणी कायम ठेवला आहे आणि त्याचबरोबर शरद पवार आणि अजित पवार यांची भेट जी आहे ती पुण्यामध्ये एका व्यापाऱ्याच्या घरात भेट झाली त्यावेळी देखील शरद पवार यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं की आम्ही राजकीय भूमिका जरी आमच्या वेगळ्या असल्या तरी आमचा पक्ष जो आहे तो एक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही कुटुंबाचा एक भाग आहोत त्यामुळे राजकीय भूमिका एकीकडे आणि कुटुंबाच्या प्रमुख म्हणून भूमिका जी आहे ती एकाकडे अशा दोन्ही भूमिका ज्या आहेत त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि आम्ही कौटुंबिक भूमिकेमुळे या ठिकाणी भेटू शकतो हा एक जो मतप्रवाह जो या ठिकाणी शरद पवार यांनी या ठिकाणी करून दिलाय तर नक्कीच कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे की नक्की जायचं तर कोणाकडे जायचं आणि नेत्यांना देखील संभ्रम आहे आमदारांना देखील नक्की संभ्रम आहे की जायचं तर नक्की कोणाकडे जायचं। समजा आज एका गटाकडे गेल्यानंतर दोन्ही गट पुढे भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं एकाच गेल्यावेळी अजित पवार ज्या पद्धतीने परत आले तशाच पद्धतीने दोन्ही काकापुतळे जर एक झाले तर आपलं काय ही भीती जी आहे ती सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांना या ठिकाणी आहे त्यामुळे हा जो संभ्रम या ठिकाणी दोन्ही नेत्यांनी या ठिकाणी करून ठेवलेला आहे की नक्की भविष्यात जर एक झाल्यानंतर खऱ्या अर्थानं दोन्ही नेत्यांचा राग जो आहे तो ओढून घ्यायचा का ही भूमिका अजूनही कार्यकर्त्यांना समजत नाहीये त्यामुळे पक्ष फुटीच्या ज्या मोठ्या घडामोडी आहेत त्या या ज्या शिवसेनेत घडल्या त्या राष्ट्रवादीमध्ये घडताना दिसत नाहीये। पक्ष फुटल्यानंतर सर्वात मोठा दावा जर कुठला होत असेल तर तो आमच्या गटामध्ये किती आमदार आहेत आणि आम्ही सर्वाधिक आमदार घेऊन बाहेर पडलोय त्यामुळे पक्षचिन्ह जे आहे ते आमचं असावं किंवा पक्षावर आमचा दावा आहे ही भूमिका जी आहे ती मोठा गट जो घेऊन बाहेर पडतो त्याची या ठिकाणी कायम असते। पण खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार गट फुटल्यानंतर एक प्रश्न जो आहे तो कायम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय
तो म्हणजे अजित पवारांकडे नेमके आमदार किती आहे ही संख्या मात्र अजूनपर्यंत कुठेही समोर येताना आपल्याला दिसत नाहीये। आणि हीच मोठी खळी जी आहे ती शरद पवार गटाची या ठिकाणी मानली जाते। कारण आपण जर पाहिलं तर विधानसभेचं अधिवेशन जर आपण बारकाईने पाहिलं तर विधानसभेच्या अधिवेशना विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अजित पवार गटाकडे देखील नाही आणि शरद पवारकडे गटाकडे देखील आमदार जे आहेत ते उपस्थिती अतिशय तुरळक प्रमाणे या ठिकाणी लागली। खऱ्या अर्थानं जे मंत्री आहेत ते आणि शरद पवार गटाकडनं जे मुख्य प्रतोद आहेत तेच फक्त या ठिकाणी विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहामध्ये उपस्थित होते। त्यामुळे उर्वरित आमदार नक्की शरद पवारांकडे आहेत की अजित पवारांकडे आहेत हे अजूनही नक्की होऊ शकलं नाही। त्यामुळे दावा जो करायचा पक्षावर आणि चिन्हावर तो नक्की नेमका कोणी करायचा आणि विधानसभा अध्यक्षांकडे खरी राष्ट्रवादी कोण आहे हे कोणी दावा दाखल करायचा हा पेज जो आहे तो या दोन्ही नेत्यांनी या ठिकाणी निर्माण करून ठेवला आहे। आणि तीच जी खेळी आहे ती शरद पवार गटाकडून या ठिकाणी खेळली जाते। जी चूक शिवसेनेकडून झाली ती आता शरद पवार गटाकडून होणार नाही हे या सगळ्या गोष्टीवरून या ठिकाणी दिसत आहे। खरी राष्ट्रवादी कोणाची या संदर्भातला दावा जो आहे तो निवडणूक आयोगाकडे जरी गेला असला तरी खूप मोठ्या प्रमाणावर ठामपणे ना अजित पवार गट या ठिकाणी सांगू शकत ना शरद पवार गट जो आहे तो या ठिकाणी सांगू शकत। नक्की काही दिवसांपासून शरद पवार यांनी जी भूमिका घेतली आहे की अजित पवार यांनी काही वेगळी भूमिका घेतली आहे पण पक्ष जो आहे तो एक आहे। ही भूमिका नक्की काय आहे याकडे खूप मोठ्या प्रमाणे आपल्याकडे लक्ष वेधलं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणावर पक्ष फोडून इतरस्थ जाऊ नये ही एक भूमिका जी आहे ती दोन्ही गटांची या ठिकाणी राहू शकते। सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पवार गटाला देखील वाटतं की जर समजा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातली भूमिका नक्की झाली तर कार्यकर्ते जे आहेत ते इतर जे अजितदादा गट जो आहे तो त्या गटाकडे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होऊ शकतो। कारण सत्ता तिकडे आहे आणि भविष्याची चिंता जी असेल ती जर आपण पाहिली तर अजितदादा गटाकडे जाऊ शकतात कार्यकर्ते किंवा नेते जे आहेत ते जाऊ शकतात। त्यामुळे अजित पवार गट जो आहे तो देखील आमचाच आहे ही भूमिका जी आहे ती शरद पवार गटाने या ठिकाणी घेतल्यामुळे कुठेतरी अजित पवार गटाची कोंडी झाल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी बोललं जात आहे। राष्ट्रवादीमध्ये फूट झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांशी जुळून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे। पण खऱ्या अर्थानं यामुळे एकमेकांविषयी आणि एकमेकांच्या गटामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडनं संयुक्तपणे या ठिकाणी केला जातोय का हा देखील अतिशय महत्वाचा प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना दिसतोय। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर कुठेतरी काल आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रवक्ते यांचं जर विधान पाहिलं खऱ्या अर्थानं काँग्रेसनं या ठिकाणी विधान केलं होतं की अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येतील आणि अजित पवार पार्ट टू रिटर्न्स हा जो एक भूमिका जी आहे ती काँग्रेसनं या ठिकाणी मांडली काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोणे यांनी मांडली तर ही भीती कुठेतरी भाजपामध्ये संभ्रम निर्माण करण्याची किंवा महायुतीमध्ये संभ्रम निर्माण करण्याची भूमिका जी आहे ती या ठिकाणी मांडली गेली आहे की अजित पवार आणि शरद पवार यांच्या वारंवार भेटी ज्या होत आहेत त्यामुळे कुठेतरी अजित पवार हे पुन्हा महाआघाडीकडे येऊ शकतात हा संभ्रम जो आहे तो शरद पवार आणि अजित पवारांच्या बैठकीतून या ठिकाणी समोर आणला जातोय का हा एक महत्वाचा प्रश्न। आणि दुसरा जो एक महत्वाचा प्रश्न आहे की दोन्ही नेत्यांच्या भेटीमधून कुठेतरी अजित पवारांच्या भूमिकेला शरद पवार पाठिंबा देत आहेत का त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो अजितदादा गटाकडून या ठिकाणी होतोय। म्हणून आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये देखील संभ्रम आणि त्याचबरोबर महाआघाडीमध्ये देखील संभ्रम हा दोन्ही ठिकाणी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या दोन्ही नेत्यांकडनं या ठिकाणी होतोय का हा देखील एक महत्वाचा प्रश्न जो आहे तो या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो।